आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्याशिवाय पर्याय नाही. माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तरच दाखवा, समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांना माझी विनंती की तुम्ही ठामच व्हा, तुम्ही जाहीर सांगा मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी असतात ते आम्ही देणार, काही झालं तरी देणार. हैदराबादचं गॅझेट लागू करणार, सातारा संस्थांचं करणार, बॉम्बे गव्हर्नमेंटचं करणार, 83 क्रमांकाला मराठा म्हणजे कुणबी एक हे 2004 जे आहे आम्हाला द्यावं लागणार आहे. हे ठाम भूमिका सरकारने जर घेतली तर जातीवाद दुसऱ्या दिवशी बंद होणार. ते काय करायलेत, त्यांना हे करायलेत, आम्हाला हे करायलेत, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार ती मिळत लागणार म्हणून दोन्ही नाराज व्हायलेत तुमच्यावर. आणि तुम्ही त्यांना जवळ करण्यासाठी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका नाराजीचा, कारण मराठा एकटाच 50-55% सगळ्याची पाठ पुरवू शकतोय. त्याच्यामुळे तुम्ही ठामपणाने सांगा त्यांच्या सरकारी नोंदीत द्याना. आमचे रेकॉर्ड तपासायचे बंद केले फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांना सांगतो रेकॉर्ड तपासायचे का बंद केले, नोंदी शोधायचे का बंद केले, प्रमाणपत्र द्यायचे का बंद केले, या अधिवेशनात का विचारू नये मराठ्यांनी, मराठ्यांच्या नेत्यांनी ओबीसीचे नेते मिळू नये म्हणून तुझा आरडायला लागले, मराठ्यांच्या नेत्याने का बोलू नये, का प्रमाणपत्र देत नाहीत, आता ऍडमिशन आहे तर ते नोंदी निघाल्यात प्रमाणपत्र निघालेत हे सुद्धा लवकर पटापट देत नाहीये, मग पोरांनी ऍडमिशन कशी घ्यायची, मुलीला मोफत शिक्षण केलं त्याची अंमलबजावणी का नाही केली, तुम्ही करताय काय, वंशावळ समिती आहे ती कधी सुरू करणार आहे तुम्ही, हे काय काम चाललंय सरकारचं, म्हणजे तुम्हाला त्यांचा ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा काय भूमिका आहे, आम्ही मग आता 13 नंतर सांगू त्याला नावेला. आणि मी एकटा पडलोय ना त्याचा वेगळा अर्थ काढायला काही काही एखादा अर्थ पत्रकार बंधू वेगळा अर्थ काढायला लागलाय एकटा पडला. अरे बाबा एकटा पडलोय त्याचा अर्थ असा आहे की ओबीसीचे सगळे नेते एकत्र आले, त्याने आणले छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या विरोधात दंगली होते ना असं रान उठवले, सगळी एकूण सगळ्या पक्षाचे होऊन कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विधानसभेत आता अधिवेशनात मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार. आमचं बोलायचं तर कोणीच नाही ना, एकटा पडलो ना आम्ही, मी माझा समाज एकटे पडलो ना आम्ही, आम्ही तुम्हाला मतं दिली सगळ्यांनी मराठ्याच्या आमदाराला मंत्र्याला, तुम्ही का बोलत नाही तिथं हक्काच आहे ते देणार आम्ही म्हणून, आम्ही त्यांच्या नोंदी का देणार नाही, या त्याचा अर्थ देवे इथं समाजापेक्षा कोणी मोठा नाही, इथं मी काय बाजूला गेलो येऊ काय बाजूला गेला कोणी काय, समुद्रासारखा आहे समाज, समाजाला काय होत नाही कुठे गेल्यानं, समाज बलाढ्य समाजासाठी इमानदारीनं काम करतो त्याच्यासाठी समाज आहे, जो समाजासाठी इमानदारीनं काम करतो समाज त्याला कधी सोडत नाही, मग राज्यात कोणी असो आणि चुकला तरी समाज सोडत नाही. एकटा पडण्याचा माझा अर्थ असा आहे की माझा समाजानं तुम्हाला मतं दिलेत मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला, ओबीसीच्या सुद्धा दिलेत पण ते नाही बोलत, पण मराठ्यांचे तरी नेत्यानं मंत्र्यानं एकीकडून बोलणं आमदारानं गरजेचं आहे, ही आमची विनंती आहे त्यांना. इथून पुढं सुद्धा विनंती की मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्री यांना विनंती आहे की सगळ्या पक्षातले आमदार ओबीसींचे मंत्री एकीकडून बोलायला लागले आणि आरक्षण देऊ नये म्हणून त्यास अधिवेशनात आवाज उठ होते, कॅबिनेटमध्ये आवाज उठ होतो. मराठ्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांना सुद्धा विनंती आहे की माझं किंवा माझ्या समाजाचं तिथं हक्काचं कोणी नाही आहे म्हणून आम्ही एकटे पडलोय, आम्ही एकटे पडलोय, तिथं आवाज उठवा, समाजाच्या पाठीशी उभा राहा, मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण द्या, मग आम्ही एकटे नाही पडणार. एकटे पडण्याचा माझा अर्थ तसा आहे की आम्ही एकटे पडलोय, आमच्या कोण बोलायला कोणी नाही संसदेत विधानसभेत, त्याचा अर्थ असा आहे. ताकदीनं या आणि मराठा समाजाची बाजू संसदेत सगळ्या मराठा आमदारांनी सगळ्या पक्षातल्या आणि मंत्र्यांनी लावून धरा आणि जी आपली आता शांतता रॅली मराठा आरक्षण जागृती या जिल्ह्यातल्या सगळ्या आपण आपल्या जिल्ह्यात जिथं तारीख आहे तिथं ताकदीनं मराठ्यांनी एक दिवस काम सोडा, नोकरदार वर्गाने एक दिवस काम सोडा, व्यावसायिक मराठ्यांनी एक दिवस काम सोडा, कामगारांनी एक दिवस काम सोडा, पण महिलासह सगळ्यांना ताकदीनं एकत्र या, आपल्याला आपल्या लेकरांना न्याय द्यायचा जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी एक दिवस सगळ्यांनी शांततेत एकत्र या.